लाइव न्यूज नजर हमारी खबर। मुंबई नाका गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कामगिरी। मोबाईल हिसकून पडणारे आरोपी मुंबई नाका पोलिसांनी ठोकल्या बेड्या। नाशिक शहरात व परिसरात मोटरसायकल येऊन मोबाईल हिसकून नेण्याचे अनेक प्रकार नाशिक शहरात घडलेले असून त्यानुषंगाने विविध पोलीस स्टेशन मध्ये तक्रार सुद्धा नोंदण्यात आलेली आहे। 8 एप्रिल रोजी श्री अभिजित श्यामाकांत चांदोळकर यांचा काळ्या रंगाचा रेडमी कंपनीचा मोबाईल हा एक मोटरसायकलवरील अनोळखी इसमाने बळजबरीपणे हिसकून नेला होता। त्याबाबत मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता। त्या गुन्ह्याचा तपास करत असताना मुंबई नाका पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार समीर बालम शेख यांनी गोपनीय बातमीदार मार्फत सदर आरोपीस बद्दल माहिती मिळाली। त्या अनुषंगाने वरिष्ठांना माहिती देऊन मुंबई नाका पोलीस स्टेशनकडील गुन्हा शोध पथकाने सापळा रचून आरोपीस नावे तौफिक शफीक पिंजारी वय 22 वर्ष राहणार बजरंगवाडी नाशिक या दिनांक 30/7/2023 रोजी बजरंगवाडी परिसरातून ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील बळजबरीने चोरी केलेले काळ्या रंगाचा रेडमी कंपनीचा हा मोबाईल त्याने त्याचे ओळखीचा मित्र अभिजित कैलास काळे राहणार बजरंगवाडी नाशिक यास विकला होता। तो मोबाईल व इतर 5 मोबाईल असा एकूण 93,000 रुपये किमतीचे एकूण 6 मोबाईल फोन आरोपी याच्याकडून हस्तगत करण्यात आले आहेत।